नमो नम हा विद्यार्थी मित्रांनो आपण मागच्या व्हिडिओमध्ये प्रथम हा पाठ हा नीती परीक्षा कथा कलश हा चतुर्थ मंडलातील याचा आपण अभ्यास करत होतो मागच्या याच्यात आपण पहिला पार्ट अभ्यासलेला होता आणि आता येणाऱ्या पुढच्या आता या या व्हिडिओमध्ये आपल्याला सेकंड पार्ट अभ्यासायचा आहे विद्यार्थी मित्रांनो नीती परीक्षा या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी अभ्यासलेलं होतं की चंद मामा या संस्कृत मासिकातून घेतलेली ही कथा अत्यंत उद्बोधक आणि मार्गदर्शक आहे म्हणजेच नोकर आणि मालक यांच्यातील फरक या कथेतून सांगितलेला आहे दुर्गापूर शहरामध्ये रामपाल आणि शिव शिवपाल हे दोघ असे धनवान व्यापारी राहत होते या दोघांमध्ये व्यापारी विषयक अशी मोठी स्पर्धा होती आणि दोघांचा व्यापार हा सुद्धा खूप पसरलेला होता एकदा एक तरुण रामपालाची नोकरी सोडून शिवपालाकडे आला आणि त्याने ती नोकरी मागण्यासाठी आपलं सांगितलं आपल्याविषयी सगळं सांगितलं त्याने म्हणजे आपले काम संपल्यानंतर शिवदास तरुणाला म्हणाला आपण कोणत्या कामानिमित्त आला आहात तरुणाने आपला परिचय दिला मग त्याने सांगितलं की माझं नाव सौरभ आहे मी पूर्वी इकडे नोकरी करत होतो आणि तेथे अत्यंत कमी आणि अपर्याप्त धन मला मिळत होतो आणि म्हणून मी नोकरी सोडली आणि आपल्या उपजीविकेसाठी मी आपल्याकडे नोकरी मागण्यासाठी आलेलो आहे अशा प्रकारचा मागचा आपण या ठिकाणी मागच्या व्हिडिओमध्ये याचा आपण अभ्यास केलेला होता म्हणजेच शिवदासाने त्याला विचारल्यानंतर सौरभने उत्तर दिलेलं आहे की त्याला विचारलं होतं शिवदासाने की तुला कुठल्या प्रकारचं कुठल्या प्रकारचं तुला कुठल्या विभागामध्ये तुला जास्त आवड आहे तेव्हा त्याने सांगितलेलं होतं सौरभने की प्रत्येक विभागामध्ये मी थोडा थोडा काळ घालविला आहे म्हणजे सगळीकडे मी लक्षपूर्वक काम करत होतो परंतु मानव संसाधन विभागामध्ये मी अधिकच रममाण झालेलो होतो आणि ते काम माझ्यासाठी अत्यंत आवडीचं होतं मग पुन्हा त्याला शिवदास विचारतोय की ते काम तुझ्यासाठी अत्यंत आवडीचं होतं परंतु कशामुळे असं शिवदासाने विचारल्यानंतर आपण मागच्या याच्या तिथपर्यंत अभ्यास केला नंतर त्यानंतर सौरभ काय म्हणालाय ते आता आपल्याला येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये अभ्यासायचं आहे या व्हिडिओत अभ्यासायचं आहे सौरभ हा अकथयत म्हणजे सौरभ म्हणाला तत्र मया तथैव बंदनस अवसरः स्वप्रगत्या अवसर लिहम मन्ये सौरभ म्हणाला मी येथे चरित्र निर्माण तसे स्वतःच्या प्रगतीची संधी मला मिळाली असे मी मानतो आहे ठीक आहे ठीक आहे तत्र कया प्रणाल्या भवतां, भवता कार्यं कृतम तेथे कोणत्या पद्धतीचे काम आपण केले शिवदासेन पृष्टम असे शिवदासाने विचारले अनेन प्रश्नेन एव प्रश्न कार्यालये कया प्रणाल्या कार्य क्रियते इति स्पष्टं भवति म्हणजे तेथे तुम्ही कोणत्या प्रकारचे काम केले तसं शिवदासाने विचारल्यानंतर या प्रश्नाद्वारे त्या कार्यालयात कोणत्या कौं, कौं, पद्धतीने कार्य केले हे आपण जाणून घेऊ इच्छिता हेच स्पष्ट होते परम तत् तू प्रणस्य हा वा मग तो असं विचारल्यानंतर तो म्हणतोय परंतु ते तर व्यापाराचे गुढ रहस्य अथवा मंत्र आहे तादृश्य भेदम प्रतरणाम वा अहम न करो करोमि मग तो म्हणतोय की तशा प्रकारच्या रहस्यभेदास मी फसवणूक समजतो परंतु मी कोणत्या पद्धतीने काम करू इच्छितो ते सांगू शकतो सौरभ म्हणतोय सौरभ हा अवदत असे सौरभ म्हणाला कथय तू भवान आपण सांगावे शिवदासेनं अनुमतम आणि शिवदासाने त्याला अनुमती दिलीय तो त्याला विचारतोय सौरभ म्हणतोय अगोदर की तेथे मी चरित्र निर्माण केले आणि स्वतःच्या प्रगतीची संधी मला मिळाली असे मी मानतो ठीक आहे ठीक आहे तेथे कोणत्या पद्धतीने आपण काम केलात शिवदासाने विचारल्यानंतर या प्रश्नाद्वारे त्या कार्यालयात कोणत्या पद्धतीने काम केले काम केले जाते का? हे आपण जाणून घेऊ इच्छिता का हेच स्पष्ट होते परंतु ते तर व्यापाराचे रहस्य अथवा गुढमंत्र आहे तशा प्रकारच्या रहस्यभेदास मी फसवणूक समजतो म्हणजेच तो म्हणतोय की तिथं कुठल्या पद्धतीने काम केलं जाते असं तुम्ही विचारता का परंतु ते मी फसवणूक समजतो आहे तशा प्रकारचं उत्तर देणं हे तर व्यापाराचं गुढ रहस्य अथवा गुढ मंत्र आहे आणि अशा प्रकारचं काम मी करू शकत नाही परंतु मी कोणत्या पद्धतीने काम करू इच्छितो ते तुम्हाला सांगू शकतो असं सौरभ म्हणाला आणि मग शिवदासाने त्याला अनुमती दिलीय की आपण सांगावे सौरभ हा निवेदित निवेदितवान म्हणजे सौरभाने निवेदन केले प्रथमत सुस्पष्ट प्रथम मी अत्यंत नियमकपूर्व सुस्पष्ट असे काम करतो यत, यत्र कार्यसंतोषः कार्यसंतोष आवश्यकतानुसारेण पर्याप्त वेतन स्यात जेथे माझ्यासाठी कामाचे समाधान तसेच आवश्यकतेनुसार पर्याप्त वेतन मिळेल कार्यानुका कार्यानुकूलम स्वस्तम वातावरण म्हणजेच कामानुसार स्वस्त वातावरण निर्मळ वातावरण निर्मळ स्पर्धा असेल तर काम सोडणे हे माझ्या मनातही येणार नाही सौरभने सांगितलंय की प्रथम मी अत्यंत नियमकपूर्वक सुस्पष्ट असे काम करतो जेथे माझ्या कामाचे समाधान तसेच आवश्यकतेनुसार पर्याप्त वेतन कामानुसार स्वस्त वातावरण निर्मळ स्पर्धा असेल तर काम सोडणे हे माझ्या मनातही येत नाही असं तो म्हणतोय तरीही अत्र तदापि कार्यत्याग स्पृश हा म्हणजे मी काम सोडणार नाही हे माझ्या मनातही येणार नाही अपरम म्हणजे दुसरे दुसरे असं आहे की च मम कार्यपद्धती हि तू एका एव म्हणजे दुसरी माझी काम करण्याची पद्धत सुद्धा एकच आहे एका एव भिन्न रुचिर ही, हा, ही हा। वेग वेग लोक हा तथ दृष्टम किमप लोके न दृष्टम न निर्गुण इति दृढ विश्वास म्हणजेच तो म्हणतोय की मी दुसरीकडे तो म्हणतोय की मी दुसरीकडे जाऊन नोकरी शोधतो आहे म्हणजेच वेगवेगळ्या प्रकारचे दुसरी माझी कामाची काम करण्याची पद्धत सुद्धा एकच आहे म्हणजेच वेगवेगळे आवड असणारे लोक तसेच या जगात निर्दोष निर्गुण असे लोक पाहिले नाहीत असा माझा दृढ निश्चय आहे म्हणून आवडीनुसार आणि योग्यतेनुसार दिलेले काम सर्वोत्तम असते आणि हाच तो म्हणतोय हाच उत्कृष्टतेचा मूलमंत्र आहे म्हणजेच हाच या उत्कृष्टतेचा मूलमंत्र असा आहे त्यासाठी प्रत्येकाचा वर्तमान वेगळी आवड वेगळी पात्रता ही मलाच शोधावी लागते असं तो म्हणतोय हा रुच्यमान हा म्हणजेच प्रत्येकाचा वर्तमान वेगळी रुच्य म्हणजेच वेगळी आवड वेगळी पात्रता ही मलाच शोधावी लागते आपण पुन्हा सौरभ हा निवेदितवान हा पॅरेग्राफ पुन्हा एकदा अभ्यासणार आहोत सौरभाने निवेदन केले प्रथम मी अत्यंत नियमक पूर्व सुस्पष्ट असे काम करतो जे येथे माझ्यासाठी कामाचे समाधान तसेच आवश्यकतेनुसार पर्याप्त वेतन मिळेल कामानुसार स्वस्त वातावरण निर्मळ स्पर्धा असेल तर काम सोडणे हे माझ्या मनातही येणार नाही दुसरी माझी काम करण्याची पद्धत सुद्धा एकच आहे वेगवेगळे आवड असणारे लोक तसेच या जगात निर्दोष निर्गुण असे लोक पाहिले नाहीत असा माझा दृढ निश्चय आहे म्हणून आवडीनुसार व योग्यतेनुसार दिलेले काम सर्वोत्तम असते हाच उत्कृष्टतेचा मूलमंत्र आहे तसेच प्रत्येकाचा वर्तमान वेगळी आवड वेगळी पात्रता ही मलाच शोधावी लागते असं या पॅरेग्राफमध्ये मध्ये आपण या ठिकाणी अभ्यासलंय पुढचा आणि शेवटचा पॅरेग्राफ आपल्याला अभ्यासायचा आहे एषः एव उत्कृष्टतया हा मूलमंत्र हा आणि हाच उत्कृष्ट असा मूल मंत्र आहे असं त्याने सांगितलेलं आहे परम तदर्थम प्रत्येकम वर्तमानम रुचि भिन्नत्व योग्यता भिन्नत्व तथैव अन्वेषणीयम म्हणजेच प्रत्येकाचा वर्तमान वेगळी आवड वेगळी पात्रता हे मलाच मयेव अन्वेषणीयम म्हणजेच मलाच शोधावी लागते एकच श्रुत्वा हे ऐकून शिवदास हा तृष्णीम स्थितः म्हणजे शिवदास शांत बसला किंचित कालम स्थित्वा विषन्न हा सौरभ हा अवदत आणि काही वेळ उदास थांबून सौरभ म्हणाला काय म्हणाला आहे भृशम निरोष निरोष अहं म्हणजे भृशम म्हणजे मी अत्यंत अतिशय निराश झालो आहे यदि एवं तरीही अन्यत्र गत्वा वृत्तिम् अन्वेष्यामि म्हणजे तो म्हणतोय मी अत्यंत निराश झालो आहे जर असे असेल तर मी दुसरीकडे जाऊन नोकरी म्हणजे शोधतो माझी भवत्कृते योग्यताया अपेक्षया उद्योग रहस्य भेदः एवं महत्वपूर्ण इति मे प्रतिभाती तुमच्यासाठी योग्यतेपेक्षा उद्योगाचे रहस्य जाणणे हेच महत्त्वाचे आहे असे मला वाटते असं तो म्हणतोय ततु मम परिश्रमशीलता शीलतायाः नित्याः च सर्वथा विरुद्धमेव हा परंतु हे तर माझ्या परिश्रमिक नीतीचे सर्वस्वी मी विरोधीच मानतो म्हणजे विरुद्धच मांडतो क्षम्यताम पर... म्हणजे तो म्हणतोय विरोधीच वाटतोय क्षम्यताम न पारयामी तसे कार्यप्रणाली विषयक भवते कथयतुम परंतु तो म्हणतोय की मला तुम्ही क्षमा करा म्हणजे मी असं करू शकत नाही त्यांच्या कार्यप्रणालीविषयी मी आपणास सांगण्यास असमर्थ आहे असे बोलून तो मागे वळला परिवर्त प्रस्थितः आणि तो मागे एव मागेवर् हसनम संतुष्ट शिवदास अभाषत आणि त्याच वेळी मोठ्याने हसत प्रसन्न झालेला शिवदास त्याला म्हणाला हे तिथ तू भवताम दत्तम भवतः योग्यतां कार्यष्ठाम च सूचयती मग तो त्याला म्हणाला आहे की थांबा आपण दिलेले उत्तर ही तर योग्यता आणि कार्यनिष्ठा आणि स्वामीनिष्ठा या ठिकाणी सुचवत आहे यहा एकस्य रहस्यम रक्षती जो एकाचे रहस्य भेदाचे रक्षण करतो सहा कस्यापी रहस्य भेदम निश्चय न ही न कुर्यात तो कोणाचेही रहस्यभेद निश्चितच करणार नाही सहा तू अतीव विश्वासार्ह तू तर अत्यंत विश्वासू अस्ति मम कार्यालये तुमचे माझ्या कार्यालयात स्वागत आहे एखापुस्त स्वीकार म्हणजे तुम्ही ही लेखक आता स्वीकारा आणि करो तू इति आणि तुम्ही काय करा आजच तुमच्या कामाला सुरुवात करा असं या ठिकाणी सांगितलेलं आहे शिवदासाने कोणाला सांगितलंय सौरभला सांगितलेलं आहे हा एकच श्रुत्वा शिवदास हा पॅरेग्राफ आपण पुन्हा एकदा अभ्यासणार आहोत त्यानंतर हे ऐकून एकच श्रुत्वा म्हणजे हे ऐकून शिवदास शांत बसला काही वेळ उदास थांबून सौरभ म्हणाला मी अत्यंत निराश झालो आहे जर असेल तर तुमच्या तर मी दुसरीकडे जाऊन नोकरी शोधतो तुमच्यासाठी योग्यतेपेक्षा उद्योगाचे रहस्य जाणणे हेच महत्वाचे आहे असे मला वाटते तर हे माझ्या परिश्रमिक नीतीच्या सर्वस्वी विरुद्धच मांडतो माझ्या नोकरीचा धर्म तसे करण्यास मला अनुमती देत नाही क्षमा करा त्यांच्या कार्यप्रणालीविषयी मी आपणास सांगण्यास असमर्थ आहे असे बोलून तो मागे वळून निघाला त्याच वेळी मोठ्याने हसत प्रसन्न झालेला शिवदास म्हणाला थांबा आपण दिलेले उत्तर आपली योग्यता कार्यनिष्ठा आणि स्वामीनिष्ठा ही सुचविते जो एकाचे रहस्य भेदाचे रक्षण करतो तो कोणाचेही रहस्यभेद निश्चितच करणार नाही जर तू तू तर अत्यंत विश्वासू आहेस तुमचे कार्य तुमचे माझ्या कार्यालयात स्वागत आहे या लेखापुस्तिका स्वीकारा आणि आजच कामास आरंभ करा असं शिवदासाने सांगितलेलं आहे सौरभला अशा प्रकारे नीती कलश हा म्हणजे नीती परीक्षा बुद्धीची परीक्षा या ठिकाणी सौरभ जिंकलेला आहे म्हणजेच त्याने या ठिकाणी बुद्धीची परीक्षा नीती नीती म्हणजे चांगल्या प्रकारे त्याची वागणूक होती आणि तो बुद्धीनुसार कार्य करत होता आणि अशा प्रकारे ही कथा आपल्याला या ठिकाणी अभ्यासण्यासाठी आलेली आहे म्हणजेच याच्यातून हे सांगितलेलं आहे की योग्यता आणि पात्रता हे दन... प्रमुख असं साधन आहे म्हणजे योग्यता असूनही कोणताही मालक जर अधिक वेतन आपल्याला देत नसेल तर त्याला आपला हक्क आणि हक्काचे वेतन मागणे हे योग्य असं आहे म्हणजेच रहस्यभेद करणारा माणूस हा सर्वदा घातक असतो तो कधी दुसऱ्याच्या विश्वासास पात्र ठरू शकत नाही म्हणजेच यातून त्याने आपला पहिली नोकरी ही गमावली तरी त्याने त्या ठिकाणचं आपलं रहस्य त्या ठिकाणचं गुपित हे दुसऱ्या ठिकाणी आलेल्या पैशासाठी त्याने ते सांगितलं नाहीये म्हणजे तो अत्यंत विश्वासू आणि प्रामाणिक असा आहे असं या कथेतून आपल्याला समजत आहे योजक हा तत्र दुर्लभ हा प्रत्येक माणूस कामाचा असतो पण त्याला कोणते काम द्यावे हे ज्यालाच समजते तोच खरं बुद्धिमान असतो म्हणजेच कोणाचेही रहस्य उघडे करणारा माणूस अधम असतो त्याच्यावर आपण विश्वास ठेवू शकत नाही तो कोणाचा पण लगेच पण पटकन सांगून देतो आपल्या स्वार्थासाठी परंतु आपल्या योग्यतेवर विश्वास असलेला माणूस कधी दुसऱ्या मालकाचे किंवा मा कुणाचे कंपनीचे किंवा आपण जिथं काम करतोय तिथलं तो रहस्य हे उघडत नाही असं या कथेतून आपण या ठिकाणी अभ्यासलेला आहे आपला कथा मधला पहिली कथा नीतीपरीक्षा हा या ठिकाणी समाप्त झालेला आहे धन्यवाद